नमस्कार, मन जीव आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर आज मी तर हे बघा सकाळचा, आता मी तुमच्यासोबत माझा सकाळच्या नाश्त्याचे रुटीन, सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आज मी तुमच्यासोबत मुलं शाळेत गेल्यावरती मी माझे काम कसे करते ते मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर आता मुलं शाळेत गेलेली आहेत आणि वाजले आहेत 11. साडे 10 वाजता मुले शाळेत जातात आणि माझा स्वयंपाक होतो 11 वाजेपर्यंत पूर्ण. आणि 11 नंतर मी मशीन लावलेली असते कपड्यांची. आणि अशा प्रकारे संपूर्ण बाहेरचं तिथेच मशीन लावलेली असते आणि तिथंच मी बाहेरचं झाडच साफसफाई करून घेत असते. अशा प्रकारे तर आता माझ्या मशीनमधले कपडे धुवून झालेले आहेत आणि ते स्पिन करून झालेले आहेत. तर मी आता त्यातमधले कपडे काढून घेते. तर अशा प्रकारे मी मशीनमधले कपडे काढून घेतलेले आहेत आणि ते वाळू घालून देते. आणि आता मी कपडे वाळू घातलेले आहेत आणि राहिलेलं मालचं झाड राहिलेली माझी अंगणाची सफाई मी आता करून घेत आहे. अशा तऱ्हेने आणि बाहेरचं वातावरण सध्या खूपच छान आहे. बद्दल आलेली आहे आणि पाऊस हा पडेलच कधी पण. मी तर कपडे वाळू घातलेले आहेत. आता बघू जर पाणी आलं तर कपडे काढून अजून मला खाली आणावं लागतील. सध्याच मी कपडे वाळू घातलेले आहेत. बघू अंधार पडलेला आहे अशा तऱ्हेने आणि हवा पण आहे. तर आता इथे माझे अंगण झाडून झालेले आहे अशा तऱ्हेने. बघा किती छान वाटते अशी साफसफाई केली म्हणजे. मुलं येईपर्यंत ही साफसफाई अशीच राहते. आणि हे बघा घराची अवस्था माझ्या. मुले असे सकाळी किती पण आवरलं तरी पण मुलं असं करून ठेवतात. सकाळी एक वेळ माझा आवरून झालेला आहे. तर आता नाश्ता निष्ठा झालेला आहे इथेही. तर असंच पडलेलं आहे. आणि माझी देवपूजा पण झालेली आहे. सकाळीच झाली आहे देवपूजा. सकाळीच करून घेते मी देवपूजा. आणि माझे भांडे पण इथं घासायचे स्वयंपाकाचे झालेलं आहे. त्याचे भांडे इथं घासायचे राहिले आहेत. आणि हा बाजार काल आमच्या गावचा बाजार होता. गुरुवारी असतो आमच्या गावचा बाजार. तर आता पाण्याला सुरुवात झाली आहे. मी म्हटलं ना पाणी कधी पण येऊ शकते कारण बदलच तशी होती. तर आता मी कपडे काढून आणलेले आहेत आणि इथं पोर्ट्समध्ये अशा तऱ्हेने दोरी बांधून घेते. जेणेकरून 17 वेळा कपडे वाळू घालायचं आणि काढून आणायचं टेन्शन नाही. यावेळेस असं असतं सगळ्यांचंच असं असते की आताच पाहिलं तर ऊन तापते आणि आताच पाहिलं तर पाणी येते. तर अशा रीतीनं हे सध्याचा
वृद्ध चाललेला आहे। तर मी इथे आता दोरी बांधलेली आहे आणि अशा प्रकारे कपडे सोकत घालत आहे। तर आता इथे काही टेंशन नाही, इथे दिवसभर पण सोकतात आणि रातभर पण सोकतात। वरती फॅन लावलेला आहे, फॅन चालूच करून दिला की कपडे छान असे सुकून जातात। तसे पण मशीनमध्ये स्पिन झालेले असतात, त्यामुळे त्याला थोडीशी जरी हवा लागली तरी कपडे सुकून येतात। तर आता मी एक दोरी बांधलेली आहे आणि त्यावर कपडे वाळू घातलेले आहेत आणि आता थोडे कपडे राहिलेले आहेत, तर त्यासाठी मी पण अजून एक दोरी बांधून घेत आहे आणि यावेळेस ते कामातच पडते। यावेळेस तसे पण कपडे लवकर सोकत नाहीत, तर शिल्लक दोरी बांधलेली पतले कपडे तर वाढतील पण जाळे कपडे हे दोन दिवस तर वाळणारच नाही आहेत। तर त्यासाठी मी एक एक्स्ट्रा दोरी बांधून घेत आहे। तर हे खिळे माझे दरवर्षीचेच आहेत, दरवर्षी मी अशाच तऱ्हेने इथे दोरी बांधत असते। तर तिथे खिळे ठोकेलच असतात, त्याप्रमाणे तिथे फक्त दोरीच बांधत असते मी दरवर्षादित। तर अशा तऱ्हेने माझे राहिलेले कपडेसुद्धा मी सोकायला टाकलेले आहेत। असा प्रॉब्लेम आता या दिवसामध्ये सगळ्यांच्याच घरी कपडे वाळत घालण्याचा प्रॉब्लेम असतो, कुठे सुकू घालायचे आणि काय करायचं, त्यासाठी मी हा पोर्स तयार केलेला आहेत जेणेकरून झडी पाण्याचा ह्याचा मला उपयोग होतो आणि उन्हाळ्यात पण बराच उपयोग होतो आम्हाला इथे बसण्याचा मोकळ्या हवेत। तर हे आहे विम, हे आणलेलं आहे मी विम नवीन। आता झडी पाण्याचा ह्याचा पण उपयोग खूप छान होतो, साबण आणलं की ते साबण पाण्यामध्ये असं वाहून जाते, नरम पडते। तर ह्याचं असं नाही, आपल्याला लागलं तेवढंच असं ह्या स्क्रश आहेत त्यावर घेतला की त्यामध्ये आपला पूर्ण भांडे घासून होतात। अगदी थोडंसं जरी घेतलं तरी त्यामध्ये सगळं आपले भांडे घासून पूर्ण होतात। तर अशा तऱ्हेने मी आता इथेच भांडे घासले आणि हे साफसफाई करून घेतलेली आहे उच्ची आणि आता आलेली आहे मी हॉलमध्ये, हॉल आवरून घेत आहे अशा तऱ्हेने।
मुलं बॅग पुस्तकं त्यांचे अभ्यास करतात सकाळी, तर तिथेच ठेवून देतात, पडले तिथं पडू देतात, कारण त्यांना पण सकाळची धामधूम असते. कोणी ट्युशनला जाते, कोणी आंघोळ करते, कोणी काय करते, त्यांना पण त्यांचे कामं असतात. तर अशा तऱ्हेनं मी सगळं आता आवरून घेत आहे, साफसफाई करून घेत आहे. तर असे असतात माझे मुलं शाळेत गेल्यानंतरची 11 ते 1 वाजेपर्यंतची कामे. अशा तऱ्हेने मला पुरतात 1 वाजेपर्यंत कामे. तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत माझे 11 ते 1 पर्यंतचे रुटीन शेअर केलेलं आहे.